चंद्रपुर महानगर पालिका चुनाव के लिए कुछ ही दिन शेष रह गए हैं। मतदार सूची में धांधली होने का मामला सामने आया है। प्रभाग रचना नए से किए जाने से मतदार एक प्रभाग से दूसरे प्रभाग में समावेश किए जाने से यह मामला हुआ है। उम्मीदवारों में इससे रोष व्यक्त किया जा रहा है। यह सूची नए से तैयार की जाए ऐसी मांग की जा रही है। इसी बात का खुलासा करते मनपा आयुक्त संजय काकड़े ने विस्तृत रूप से जानकारी दी। आगामी माह में यानी अप्रैल माह में चंद्रपुर महानगर पालिका की पंचवार्षिक चुनाव प्रक्रिया होने जा रही है, जिसके लिए 17 प्रभाग की रचना की गई है, जिसके मुताबिक विविध राजकीय पक्ष ने और उनके संभाव्य उम्मीदवारों ने तैयारी शुरू की। लेकिन मतदार सूची हाथ में आते ही सबकी नींद उड़ गई। प्रभाग रचना के मुताबिक मतदार सूची न होने का सामने आया, यानी वास्तव में एक प्रभाग में और मतदान दूसरे प्रभाग में गया है। ऐसे केवल एक दो ही नहीं तो हजारों मतदार है। यह गंभीर मामला ध्यान में आते ही संभाव्य उम्मीदवारों ने और पक्षों ने महापालिका आयुक्त की ओर शिकायत की और इस गंभीर मामले को सुलझाने की मांग की। कईयों ने इस मामले पर रोष जताते हुए निषेध दर्शाया है। महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये अनेक निवडणुका झाल्या। महाराष्ट्रात आणि देशात EVM घोड आहे की काय अशी एक चर्चा सुरू आहे। पण आता महानगरपालिका चंद्रपूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही ज्या याद्या घेतल्या त्यामध्ये EVM घोडचा विषय तर बाजूला लागला। मतदार यादीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोड आहे की ही निवडणूक वैध ठरू शकत नाही, कारण की प्रभाग क्रमांक 8 आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत, आम्ही निवडणूक लढणार आहोत। प्रभाग क्रमांक 8 अनेक मतदारांची नावे जी आहे 10 वर्षा पहिले जी जुनी यादी टाकल्याप्रमाणे ते अनेक मतदारांची यादी दुसऱ्या प्रभागामध्ये गेली। शेजारचे जे प्रभाग क्रमांक 7, 9 आणि 1 आहे तिथल्या अनेक मतदारांची यादी वार्डच्या वार्ड हजारो मतदारांची यादी नावे ही आमच्या प्रभागामध्ये आलेली आहे। अशा प्रकारे आपण गणिताचा अभ्यास करायचा आणि कुणीतरी वेळेवर इंग्रजीचा पेपर द्यायचा असं होऊ शकत नाही। आम्ही मागच्या 2 महिन्यापासून जी संपर्क आणि जी तयारी करत आहोत त्यानुसार आम्ही आता या पद्धतीने जर निवडणुकीची मतदार यादी जर जाहीर करण्यात आली असेल तर निवडणूक लढणे अशक्य आहे। आणि दुसरी गोष्ट, जे लोक 25% लोक इकडचे तिकडे झालेले असल्यामुळे 25% मतदार हे दुसऱ्या वार्डाचा उमेदवार निवडून देतील, म्हणजे संविधानाने लोकशाहीने जो हक्क दिला आहे स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याची, उन्होंने बनाया प्रभाग रचना के हिसाब से बिल्कुल नहीं बनाया हुआ है। प्रभाग रचना जैसा किया उन्होंने उस हिसाब से मतदार यादी बिल्कुल नहीं है। जैसा वार्ड प्रभाग का 7 से प्रभाग का 7 से मैं खड़ा रहना जटवा गेट से, मैंने पार्टी का फॉर्म भरा हूँ, उस वार्ड के 311 यादी नंबर के पूरे 1 से 1224 वोट पूरे नगीनाबाग प्रभाग में गए हुए हैं। प्रभाग का 315 यादी क्रमांक 315 के 1 से 1072 तक पूरे वोट नगीनाबाग में गए हुए हैं। कृपया करके इन्होंने यादी का बराबर सेटअप करना और दोबारा इन्होंने यादी के लिए टाइम देना सेट करने के लिए। हमने कमिश्नर साहब से मिलकर बात की है, कमिश्नर साहब ने बोला ऑब्जेक्शन लो, ट्रू कॉलर थ्रू वोट ऑब्जेक्शन लेना नामुमकिन है, क्योंकि हर आदमी के पास मोबाइल ऐप नहीं है, वहाँ पे कुछ गरीब लोग रहते हैं। ज्या दिवशी आम्ही महानगर पालिकेने वोटिंग लिस्ट जाहीर केली, पारूप मतदार यादी जाहीर केली, तेव्हा आम्ही सगळ्यांनी चेक केल्यानंतर माहीत पडलं का याच्यामध्ये खूप मोठा गोड आहे। बाजूच्या वाड्यातले मतदार आमच्या वाड्यामध्ये आलेले आहेत, जे प्रभाग रचनेमध्ये ते नसतानाही सुद्धाही काही प्रभाग आमच्या म्हणजे प्रभाग यादी आमच्यामध्ये जोडण्यात आली, आणि जे आमच्या प्रभाग यादीमध्ये लोक होते ते बाजूच्या वाड्यामध्ये देण्यात आले। तेव्हा आम्ही हे सगळं चर्चा करण्यासाठी उपायुक्त साहेबांना भेटलो, तर उपायुक्त साहेबांनी बोललं का हे आमच्या आधी काही नाही, आम्ही फक्त केलं आणि तुम्ही आता ते ट्रू वोटर म्हणजे तुम्ही 1% तुम्ही करा। आता तुम्ही मला सांगा, आम्ही जो आयुक्त साहेबला बोललो साहेब 1%च्या घरी 1 मोबाईल येऊ शकते, पण यांचं असं म्हणणं आहे का 1% एकच म्हणजे फॅमिली म्हणजे 5 मेंबर असून तुम्हाला 5 मोबाईल लागणार, 1 मोबाईलनं ते होणार नाही। आम्ही सगळ्या गोष्टी चर्चा केल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोगमध्ये तुम्ही तक्रार करा, पण हे शक्यच नाही आहे का निवडणूक आयोगमध्ये 2 दिवसामध्ये आपण काय करणार आहे, 2 दिवसात काय होणार आहे। आमची अशी मागणी आहे की अगर हे पूर्ण जेव्हापर्यंत लिस्ट पूर्ण होत नाही तेव्हा निवडणूक हे करणार म्हणजे निवडणूक झाली नाही पाहिजे, जर निवडणूक यांनी अगर यादी जाहीर केली तर आम्ही याचा निषेध करणार। हाल ही में कार्यकर्ता और उम्मीदवार वार्ड वार्ड में मतदार सूची लेकर घूम रहे हैं, लेकिन कईयों के नाम दूसरे प्रभाग में जाने से चुनाव प्रक्रिया कैसे होगी यह समस्या उनके सामने निर्माण हुई है। चंद्रपुर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 संदर्भात जी मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे ती प्रारूप मतदार यादी दिनांक 14 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, आणि जे ऑब्जेक्शन मतदारांना किंवा नागरिकांना असतील ते ऑब्जेक्शन त्यांना दाखल करण्याकरिता 14 ते 18
18:03 वेळ देण्यात आलेला आहे. यावेळेस माननीय राज्य निवडणूक आयोगाने एक विशेष सोय करून देण्यात आलेली आहे की नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवरून ट्रू वोटर ॲपच्याद्वारे आपलं ऑब्जेक्शन त्याच ठिकाणून त्यांना रेज करता येतं आणि ते ऑब्जेक्शन आमच्या नेमलेल्या स्टाफकडून फील्डवर जाऊन त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन करून लगेच्या लगेच त्याचं ऑब्जेक्शन जे आहे त्याची तपासणी करून निरसन केला जातो. तर यासाठी जे काही ऑब्जेक्शन आम्हाला 14 तारखेपासून प्राप्त होत आहेत ते उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. त्याचं व्हेरिफिकेशन ऑलरेडी माझ्या स्टाफकडून सुरू झालेलं आहे. त्यासाठी व्हेरीफाईंग स्टाफ म्हणून 17 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते ट्रू वोटर ॲपच्या माध्यमातूनच त्याचं व्हेरिफिकेशन करून 3 लोकांची आम्ही अप्रूव्हिंग ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे. ते सुद्धा फील्डवरच आहेत. जे ऑब्जेक्शन आलेले आहे त्याची तपासणी करून याच 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व याची तपासणी होईल आणि त्याच्यावरचा अंतिम निर्णय जो आहे तो 18 ते 22 या दरम्यान अंतिम निर्णय होईल आणि 22 तारखेला आमचे अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी पब्लिश होईल. इस संदर्भ में आयुक्त से चर्चा करने पर उन्होंने सभी आक्षेप पर योग्य कार्रवाई की जाएगी और उसके लिए यंत्रणा भी तैयार की गई है ऐसा सरकार स्पष्टीकरण दिया. टू ऑर्डर मोबाइल ऐप से ही आक्षेप दर्ज किए जा रहे हैं लेकिन स्मार्टफोन हर किसी के पास न होने से प्रभाग में मतदान करने से कईयों को वंचित रहने की संभावना निर्माण हुई है.